नवाब रेबिया प्रकरण काय आहे ते पाहू। नवाब रेबिया प्रकरण हे अरुणाचल प्रदेश मधील डिसेंबर 2015 मध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केलं होतं। विधानसभेचे अध्यक्ष असलेले रेबिया यांनाच हटवावे अशी मागणी यात करण्यात आली होती। बंडखोर आमदारांना अध्यक्ष अपात करण्याच्या तयारीत असल्याचा दावा देखील यात करण्यात आला होता। राज्यपालांची अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी संमती देखील झाली होती। काँग्रेसचा राज्यपालांच्या कारवाईला कडाडून विरोध होता। विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांना निलंबित देखील केले होते। आमदार निलंबनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। उच्च न्यायालयाने अध्यक्षांचा निर्णय रद्द ठरवला होता।